नमस्कार, आता आपण लाल भोपळ्याची धाबा स्टाईल मध्ये भाजी करणार आहोत। त्यासाठी आपण हा भोपळा साल काढून कापून घेतलेला आहे। कढीपत्ता, मिरची, आले लसूण पेस्ट आणि कांदा, फोडणीसाठी मोहरी, जिरं, मेथी दाणे, चिमूटभर हिंग, चवीप्रमाणे मीठ, हा मसाला घेतला आहे आपण घरचा, गरम मसाला, धने पावडर आणि गूळ। कढई गरम झालेली आहे, एक चमचा तेल टाकले, तेल गरम झालं की थोडी मोहरी, जिरं, मेथीचे दाणे, कढीपत्ता, मिरची आणि कांदा। आलं लसूण पेस्ट हे सगळं घालून हलवून घ्यायचं। मीठ, हिंग, हळद, मसाला, तिखट टाकून झालं, हलवून घ्यायचं आणि लगेच आपले भोपळा टाकायचा। व्यवस्थित करून घ्यायचं, परतून झालं की गरम मसाला, धने पावडर आणि गूळ हे पण घालायचं। शिजण्यासाठी पाणी, साधारण अर्धी ते एक वाटी पाणी घालायचं आहे। आपण 5 मिनिटं शिजायला ठेवणार आहोत भाजी। 5 मिनिटं झालेली आहे, हा भोपळा पटकन शिजतो, लाल भोपळा भाजी शिजलेली आहे आपली। आता म्हणून फक्त कोथिंबीर घालणार आहोत आपण। आणि आपली भाजी